मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. यानंतर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं. राज ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यभरातील अनेक ठिकाणी मनसैनिकांनी सक्रिय होत हनुमान चालीसा लावले. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये गेले काही दिवस चर्चेत असणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे नॉट रिचेबल असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता सुद्धा खुद्द मोरे यांनी समोर या चर्चांना पूर्णविराम दिला. या कालावधीत अनेक कार्यकर्ते संपर्कात होते. यापूर्वी ठाण्याची सभा होती तेव्हा राज ठाकरे यांनी आदल्या दिवशी मला मुंबईला बोलावलं होतं. तेव्हा त्यांनी मला ठाण्याच्या सभेला येण्यास सांगितलं. तेव्हा राज ठाकरे समोरच असल्यामुळे मला त्यांना नाही म्हणता आलं नाही. यापूर्वी माझ्या घरी सर्व आलेले तेव्हा पाहिलं असेल की घरी लग्नाचा कार्यक्रम होता. ठाण्याच्या सभेला मला राज ठाकरेंनी बोलावल्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचंप्रमाणे मी घरचा कार्यक्रम रद्द केला. मी घरच्यांनाही समजावलं त्या ठिकाणी गेलो नाही तर कार्यकर्त्यांमध्ये पक्षामध्ये संभ्रम निर्माण होईल त्यामुळे कार्यक्रम टाळू शकत नाही असं घरच्यांना सांगितलं अशी माहिती मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी दिली. नंतर कार्यक्रम हा पहिलाच ठरला होता. मी देखील माणूस आहे आणि मलाही भावना आहेत. मी दरवर्षी तिरुपती बालाजीला जात असतो असंही ते म्हणाले. संपूर्ण पक्षाचे लोक या ठिकाणी होते त्यामुळे एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये आमचं महाराष्ट्र सैनिक शहराध्यक्ष असतील ते सर्व रस्त्यावर होते असंही ते म्हणाले. कारण मी बालाजी दर्शनाला गेलो होतो. मी तिकडे असल्यामुळे माझा तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मी दरवर्षी बालाजीला जातो. गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे मला तिकडे जाता आलं नव्हतं. 17-18 वर्ष मी सातत्याने तिरुपती बालाजीची ट्रीप करत असतो आणि विशेषतः निवडणुका पार पडल्या की त्याच महिन्यामध्ये मी तिरुपती बालाजीचं दर्शन घेत असतो 1 महिन्यामध्ये. आणि यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती होती. निवडणुका ह्या झालेल्या होत्या, प्रभाग डिक्लेअर झाले होते आणि त्यामुळे निवडणुका ह्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये होतील आणि तो झाला की लगेच तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं या अशा याने मी तिरुपती बालाजीचं बुकिंग केलेलं होतं. पुढचा कार्यक्रम हा अचानकपणे लगेच ठाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी ठरला आणि त्यामुळे मी माझा पुढचा जो काही कार्यक्रम होता तो मी रद्द नाही करू शकलो आणि माझ्या भागामधली समीकरणं काही थोडी वेगळी आहेत. त्यामुळे मला प्रत्येक लढाई ही मैदानात उतरून लढली पाहिजे असं काही नाही. मी जरी इकडे नव्हतो, मी तिरुपती बालाजीला होतो, तर माझ्या भागातील सर्व मुस्लिम बांधवांच्या संपर्कात मी होतो आणि मी सांगितल्याप्रमाणे माझं बोलणं झाल्याप्रमाणे माझ्या भागामध्ये कुठलाही अजान तशा पद्धतीने झाला.